अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारांची मांडणी कशी करावी हे दाखवणार आहे। सर्वात आधी एका पाटावर स्वच्छ कापड अंथरून त्यावर समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी गणपती म्हणून ठेवावी। गणपतीची हळद, कुंकू, गंध, पुष्प अक्षदा वाहून पूजा करावी। दुर्वा असतील तर दुर्वाही वाहाव्यात व नमस्कार करावा। त्यानंतर एका बाजूला अक्षदा ठेवून त्यावर घंटी ठेवावी। घंटीला हळद, कुंकू लावावं व त्यानंतर फूल अर्पण करावं। त्यानंतर जी तुमची जप माळ असेल ती माळ तिथं ठेवावी। माळेची हळद, कुंकू लावून पूजा करावी। त्यानंतर तिथे फूल अर्पण करावं। समर्थांच्या मूर्तीजवळ एक पाण्याचा पेला छोटा भरून ठेवावा। तसंच खडी साखर प्रसाद म्हणून ठेवावे। तुमच्याकडे जे फळ असेल ते फळही तिथे ठेवावं। केळी, सफरचंद, डाळिंब यांच्यापैकी जे काही फळ तुमच्याकडे असेल ते फळ तुम्ही तिथं ठेवावं। त्यानंतर तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारांपुताची जी पोथी असेल ती तिथे ठेवावी। पोथीचीही हळद, कुंकू, गंध अक्षदा वाहून पूजा करावी। तसेच स्वामींच्या फोटोचीही हिना अत्तर गंध लावून पूजा करावी। त्यानंतर तुम्ही जो दिवा तिथे लावला असेल पूजा सुरू करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करायला विसरू नका। त्यानंतर तो दिवा पाटावर ठेवून दिव्याचीही मनोभावे पूजा करावी। हळद, कुंकू, अक्षदा, फूल दिव्याला अर्पण करावं। त्यानंतर समर्थांची आरती करावी। श्री स्वामी समर्थांचे हे 11 गुरुवारांचे व्रत खूप फलदायी आहे। तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा स्वामीने तुमची इच्छा पूर्ण करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे 11 गुरुवारांचे व्रत तुम्ही नक्की करा। स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, ते आपल्या भक्तांचं नेहमीच ऐकत असतात। आणि ज्या वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारांचे व्रत हे संकल्प घेऊन करत असतात त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या समस्याही दूर झाल्यासारख्या वाटतात। स्वामींचे चमत्कार तुम्हाला अनुभवायला भेटतात। स्वामी तुमच्या सोबत आहेत असं तुम्हाला वाटत असतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।